नमस्कार, अशोकदा रानडे आर्काइवच्या वतीने मी चैतन्य कुंटे आपणा सर्वांचं स्वागत करतो. डॉक्टर रानडे यांची आज 10वी स्मृती आपण जागवणार आहोत. आज त्यांचा 10वा स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्ताने डॉक्टर मिलिंद मालशे, जे आपल्याला विख्यात सौंदर्य विचारक, तत्वमीमांसक, भाषाशास्त्रज्ञ म्हणून माहिती आहेत, आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे, आपल्याला माहिती आहे की जयपूर घराण्याचे ते उत्तम गायक गुरु आहेत. त्यांचा डॉक्टर रानड्यांशी संबंध 70-60 दशकापासून आलेला आहे आणि डॉक्टर रानड्यांचं काम मुंबई विद्यापीठाच्या संदर्भातलं आणि इतरही हे त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आपण डॉक्टर मिलिंद मालशे यांच्याशी संवाद साधणार आणि डॉक्टर रानड यांच्या वेगवेगळ्या पैलूंचं, त्यांना जे काही दर्शन घडलं त्याबद्दल आपण बोलणार आहोत. नमस्कार डॉक्टर मालशे. नमस्कार चैतन्य. माझा पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर रानड यांची आणि तुमची पहिली गाठ कशी पडली आणि प्रत्यक्ष परिचय कसा झाला? माझ्याकडे दोन आठवणी आहेत. रानडेंची थोडीशी ओळख होती पण मुख्य गाठ पडली ती त्यांनी माझी ऑडिशन टेस्ट घेतली. बर, त्यावेळेला संगीत केंद्र म्युझिक सेंटर हे 68-69 सुमाराला सुरू झालं मुंबई विद्यापीठाचं. ते युनिव्हर्सिटी क्लब हाऊस चर्चगेट बी रोड इथे स्थापन झालं. त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी हजर होतो. अरे वा, रानडेंची हो 69 साली मला वाटतं. आणि त्यावेळेला केसरबाईंच्या हस्ते तंबोरा छेडून त्या केंद्राचं उद्घाटन झालं. हे म्युझिक डिपार्टमेंट पुढे जे झालं, संगीत विभाग, त्याची ही सुरुवात होती. म्युझिक सेंटर ही आणि 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स हिंदुस्थानी व्होकल म्युझिक याच्यामध्ये तिथे द्यायचं ठरलं होतं. रानड यांना तिथे सेंटरचे प्रमुख, डायरेक्टर ऑफ द सेंटर, ते पूर्ण डिपार्टमेंट नसल्यामुळे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणता येणार नाही, पण डायरेक्टर ऑफ द सेंटर, संपूर्ण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जबाबदारी आणि अकॅडमिक जबाबदारी ही त्यांची होती. शिवाय म्हणजे गुरु शिष्य परंपरेमध्ये शिक्षण मिळावं, निदान 2 वर्ष, कारण 2 वर्षाचा डिप्लोमा होता, तर 2 वर्ष गुरु शिष्य परंपरेनुसार शिक्षण मिळावं म्हणून 3 गुरु नेमलेले होते. गाणं शिकवायला ते पंडित गजानबा जोशी, पंडित फिरोज दस्तूर आणि तिसरे म्हणजे पंडित निवृत्तीबुवा सरनाईक. तर त्याच्या ऑडिशनची मी गोष्ट तुम्हाला सांगतो. त्याच्या उद्घाटन त्याचं होऊन गेलं होतं. वरती एक ऑडिटोरियम होतं त्याच बिल्डिंग मध्ये, युनिव्हर्सिटी क्लब हाऊस मध्ये, आणि तिथे फार सगळे मुंबईतले मोठे मोठे संगीतकार समोर जमलेले होते आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं गाणं झालं होतं. केसरबाईंच्या हस्ते झालं होतं ते, पण केसरबाई त्यावेळेला म्हणजे गायच्या थांबल्या होत्या 69 साली. आणि पंडित अभिषेकींचं अतिशय सुंदर गायन त्यावेळेला झालं आणि मुंबईतले सगळे संगीतकार तिथे त्यावेळेला क्लब हाऊसच्या ऑडिटोरियम मध्ये होते श्रोतृगणात. त्याला मी विटनेस आहे. आणि पहिली जी बॅच होती 69 साली सुरू झालेली, ती मला वाटतं जून 69 मध्ये असणार, मला तारीख आता आठवत नाही. पण संगीत विभागाच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी निवडण्यासाठी एक ऑडिशन टेस्ट घेण्यात आली की त्यांना पुरेस असं ज्ञान आधी आहे की नाही, कारण 2 वर्षाचा कोर्स होता. आणि त्याला नेहमीप्रमाणे राग वगैरे नेमलेले होते, 10 राग 2 वर्षात व्हावेत अशी एक अपेक्षा होती. तुम्हाला गंमत वाटेल, ऑडिशन साठी घ्यायला अर्थात स्वतः रानडे सर होते, पंडित गजानबुवा जोशी होते, पंडित फिरोज दस्तूर होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विदुषी मोगूबाई होती आणि त्यांच्या बरोबर किशोरीताई सुद्धा होती. आणि त्यावेळची
अशी अपेक्षा होती की मोगूबाई एक गुरु म्हणून तिथे येणार होत्या, हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. आणि दुर्दैवाने ते झालं नाही. त्यामुळे क्लासेस जेव्हा सुरू झाले तेव्हा मला तर फारच आनंद झाला होता. मी त्याच्या आधी दोन एक वर्ष पंडित जी टी टिळक दादरचे यांच्याकडे शिकलो होतो. पण टिळकांचं त्या सुमाराला 68 सालीच निधन झालं. मला 2 वर्ष 66 ते 68 एवढी त्यांच्याकडे शिकायला मिळाली. त्या शिदोरीवर मी ही ऑडिशन द्यायला उभा राहिलो होतो, बसलो होतो तिथे. गजानन बुवांनी सांगितलं, काय तंबोरा लावता येतो का? तर म्हटलं फार चांगला येत नाही. तर चांगला आहे म्हणाले, आपल्या आपल्याला काय येत नाही याची तुम्हाला चांगली जाणीव आहे म्हणून. आणि त्यांनी लावून दिला. आणि बाकीच्यानी फार प्रश्न नाही. पण रानडे यांनी मला, अशोक रानडे सरांनी मला, रानडे त्यावेळेला खूप यंग होते, म्हणजे मला वाटतं 32 ते 33 वर्षाचे असतील. त्यांनी जेव्हा सूत्र हातात घेतली होती आणि तेच ह्याचं कंडक्ट पण तेच करत होते. मोठे मोठे गुरु होते तिथे, पण ह्या 5 लोकांच्या बरोबर ते पण होते. आणि त्यांनी मला 3 प्रश्न सरळ विचारले. काय गाणार आता ऑडिशन टेस्टला? तर म्हटलं केदार राग गाणार. मग म्हणाले की तुम्हाला बडा ख्याल येतो का? म्हटलं साधारण आउटलाईन माहिती आहे तेवढी मी गाऊ शकतो, मला टिळकांनी शिकवलेली आहे. तर म्हणाले कोणाकडे? तर टिळकांकडे. तर मी किती शिकला? मी म्हटलं मला 2 वर्ष मिळाली. त्या 2 वर्षात त्यांनी मला गाण्यात घेऊन गेले टिळक मास्तर, पण मला जास्त काळ मिळाला नाही. आणि त्याच्या आधी मी शास्त्रीय संगीत काही शिकलो नव्हतो. तर मला जे येतं त्यांनी शिकवलंय ते मी म्हणून दाखवतो. तर मला म्हणाले गा, किती शिकलास? तर 2 वर्ष. हे हा पहिला प्रश्न होता. म्हणजे ते अत्यंत चोख असं त्यांना उत्तर अपेक्षित होतं. मी सरळ कुठल्याही तऱ्हेचे लपवाछपवी न करता उत्तर देतो. हा, की ऍडमिशन मिळावी म्हणून आपलं बरंच शिक्षण झालंय, पण गाण्यातून ते दिसणार कसं? ते गाण्यातून दिसल्याशिवाय तिथे काही पर्याय नव्हता दुसरा त्यात. तर जे 2 वर्षाचं होतं ते मांडलं मी. एक थोडा बडा ख्याल गायलो, थोडाच वेळ पायो पायो, आणि मग त्यांनी मला जी धृत एक शिकवली होती ती गायलो. थोडेशा ताना घेतल्या कारण गाळा तयार नव्हता. मग म्हणाले रियाज करतोस का? कसा करतोस? हा रानडेंनीच विचारलेला प्रश्न आहे. बाकीचे गुरु फार विचारत नव्हते, गाणं ऐकायचं मार्क द्यायचे. सर विचारायचे, सगळ्यांनाच विचारले, बाकी पण इतरांना मी विचारले. ते म्हणाले रानडे सर विचारतायत प्रश्न. तर मग म्हणाले रियाज करतोस का? तर म्हटलं थोडासा करतो. कसा करतोस? असंही विचार. तर म्हटलं काही काही वेळा मला पेटीवर रियाज करायची सवय आहे, पण मी तंबोरा पण घेतलाय, पण मला तो नीट लावता येत नाही, त्यामुळे तो रियाज अजून मला अनुभव घ्यायला हवाय. म्हणाले चांगलं आहे, पण पेटीवर अजिबात रियाज करायचा नाही. तिथलेच तिथे सांगून टाक, मी तुम्हाला नंतर भेटतो. आणि तिसरा प्रश्न गाण्याविषयी किंवा संगीताविषयी, वाचन किती करतो? काही वाचतोस का संगीताविषयीच? तर मी थोडस वाचत असे. माझ्या वडिलांकडे प्रचंड ग्रंथांचा भांडार होत आणि त्यांनी संगीतावरची अनेक जमवलेली पुस्तकं मी शिकायला लागल्यावर मला ताबडतोब काही तर वाचायला लावली होती. भातखंड्यांचे भाग त्यांनी रस्त्यावरच्या ह्याच्यातून उचललेले होते. भातखंड्यांच्या हा संगीताच्या त्या ज्या चिजा आहेत त्या त्यांनी जुन्या बुकस्टॉल मधनं घेतल्या होत्या स्वतःसाठीच. ते म्हणाले आता तू अभ्यास करतोस तर आता हे पहा म्हणाले. आणि ते काय, तुम्ही पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत काही भातखंडे वाचत नाही कधी? ऍज अँड वेन. तर मी तसं सांगितलं की मी काही ग्रंथ वाचले. संस्कृत येतं का? म्हटलं संस्कृत येतं, पण असं वाचायला जमत नाही. पण मी मराठीतलं पुष्कळ वाचतो आणि वर्तमानपत्रातलं तर येणार बरंच वाचतो, पण पुस्तकं पण वाचतो. तर मग म्हणाले की ठीक आहे,
तर अशी अशी आमची प्रश्नोत्तरं पहिल्याच माझ्या मुलाखतीत झाली. हा, आणि मला त्यांचं एक वैशिष्ट्य असं जाणवलं की थरो त्यांचं इव्हॅल्युएशन असायचं माणसाचं, विद्यार्थ्याचं. हा, जोखून घ्यायचं आणि त्या तऱ्हेचे मार्मिक प्रश्न ते विचारत असत. विद्यार्थ्याला काय प्रश्न विचारायचे, कसा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा, विद्यार्थ्याची ऑडिशन कशी घ्यायची, याच अत्यंत मार्मिक असं उदाहरण तिथे मला सापडलं. आणि विद्यापीठात माझा प्रवेश झाला, माझं तिथे निवड झाली. त्यांना पोटेन्शियल, हे पोटेन्शियल टेस्ट करणार असतं. हे काही तुम्ही काय फार मोठे आधीच गायक होऊन तिथे आलात तर काही हे नसतं. हा, तर तुमच्यामध्ये किती पुढे गाणं चालवण्याची, पुढे गाणं शिकण्याची किती उर्मी आहे आणि गाण्याविषयी समजून घेण्याची किती उर्मी आहे, हे दोन्ही रानडे टेस्ट करत असायचं. तेव्हा हा पहिला प्रसंग आहे माझा. आणि माझी निवड त्या केदार रागाच्या गायनावर आणि मी दिलेल्या काही उत्तरावरून झाली असावी असा माझा समज आहे. त्यानंतर मी जेव्हा प्रत्यक्षात शिकायला लागलो 69 सालीच, जुलैपासून काहीतरी, जून जुलैपासून सुरू झाला असणार, त्यावेळेला मोगुबाई म्हणजे विदुषी मोगुबाई जॉईन नाही झाल्या, आणि त्यांच्याऐवजी पंडित निवृत्तीबुवा सरनाईक. हा, तर आणि मला त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. म्हणजे दोन्ही बाजूनी हे होतं की डिपार्टमेंट रानडे सर इतर गुरूंच्या शी सल्लामसलत करून ठरवायचे आणि आम्हालाही थोडा चॉईस विचारला होता. अच्छा, त्यावेळेला हा तुम्हाला कोणाकडे शिकायचं, तर मी त्यावेळेला मोगुबाईंचं नाव दिलं होतं कारण तो त्यावेळेलाच फॉर्म भरला होता. पण त्यानंतर निवृत्तीबुवांच्याकडे मला सुपूर्द करण्यात आला आणि मी जवळजवळ 3-3.5 महिने शिकलो ऑक्टोबर पर्यंत. पण माझी तब्येत खूप बिघडली, मला कावीळ झाली त्यावेळेला. त्यामुळे दुर्दैवाने रानडे सर म्हणाले, आता तू येऊ शकत नाहीस तर तू आता डिस्कंटिन्यू कर. आणि त्यावेळेला मी बी ए करत होतो एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये. खूप धावपळ व्हायची, मी पहिल्यांदाच लांबच्या अशा कॉलेजात जात होतो. तोपर्यंत माझं घराच्या जवळचं शाळा आणि घराच्या जवळची वॉकेबल अंतरावर असलेली कॉलेज कीर्ती कॉलेज. तर इंटर आर्ट्स नंतर मी एल्फिन्स्टन कॉलेज बी ए ला इंग्लिश साठी जॉईन केलं. इंग्लिश साठी मी तिथे गेलो आणि मग सरांचा परिचय आणि सहवास खूप झाला. 2 वर्ष, पहिली 2 वर्ष. हा, तर मी 71 साली जॉईन झालो बी ए झाल्यानंतर. आणि माझ्या सुदैवाने आमचं इंग्लिश डिपार्टमेंट एम ए ला जॉईन होत असताना त्याच क्लब हाऊस मध्ये 3 मजल्यावर होत. अच्छा, त्यामुळे मी जो सकाळी तिथे जायचो तो रात्री निघायचो परत यायला 8 वाजता. आणि बाय दॅट टाइम गजानन बुवांनी 1 वर्षानंतर तब्येतीच्या कारणामुळे सोडलं होतं. त्यांना डोंबिवली येऊन प्रवास करून चर्चगेटला यायचं हे खूप जड जात होत त्या वयामध्ये. ही 71 सालची गोष्ट आहे. त्यामुळे म्हणजे 70 सालीच गजानन बुवांच्या ऐवजी 2 पार्ट टाइम गुरु तिथे नेमले गेले होते. त्यात एक होते पंडित रत्नाकर पै आणि दुसरे होते पंडित गोविंदराव अग्नि. तेव्हा आता ते गजानन बुवांच्या ऐवजी हे झाले. त्यांना, त्यांनी बऱ्याच इतर गुरूंना विचारलं असणार पण फुल टाइम यायला कोणी त्यावेळेला उपलब्ध नव्हतं. म्हणजे यायची इच्छा बरेच लोकांची होती पण ते संध्याकाळचं असायचं साधारण. हा, 6 वाजता नाही, 4 वाजता, 4 ते 8 अशी वेळ होती संध्याकाळची. तर मला तर काय, आमची 4 वाजता इंग्लिशची लेक्चर संपायची. मी 11 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत त्या बिल्डिंग मध्येच वर खाली करत असायचो. इंग्लिश डिपार्टमेंटला माझे मुख्य गुरु होते डॉक्टर राब हा पाटणकर, सौंदर्यशास्त्राचे गुरु. आणि माझा सबसिडियरी म्हणजे इंग्लिश जरी मेन सब्जेक्ट असला तरी त्यावेळेला 2 पेपर सबसिडियरीचे सौंदर्यशास्त्र हे होते. आणि पाटणकर त्यावेळेला सौंदर्य मीमांसा हा ग्रंथ लिहित होते. आणि मी विद्यार्थी म्हणून जॉईन झाल्याबरोबर त्यांनी मला विचारलं,
तुम्ही तुमच्या वडिलांचं वाचता का? तर मी म्हटलं हो वाचतो ना, मी ते मला वाचायला देतात, मी काही सुचवतो. हे अनेक वर्ष चालू होत, एक 3-4 वर्ष तरी मी बी एला जायला लागल्यापासून त्यांनी, माझे वडील मला त्यांनी लिहिलेलं प्रत्येक गोष्ट वाचायला देत, आणि मी सुचवायचो. तर मग पाटणकर सर म्हणाले की मग माझ्या बरोबर वाचन करणार का तुम्ही? माझ्याकडे 2 कॉपीज आहेत माझ्या मॅन्युस्क्रिप्टच्या, आणि ते आता शेवटचं सबमिशन मला करायचंय. तर सौंदर्यशास्त्रा विषय तुम्ही आता घेतलाय तर तुम्हाला त्यात रस असेल का? म्हटलं रस काय, मी आनंदाने उडी मारून तुमचं ते आम्ही एकत्र शेवटचा ड्राफ्ट त्यांचा वाचला. आणि त्याच्यामुळे सौंदर्यशास्त्राची एक म्हणजे जवळजवळ मला त्यातले अनेक चॅप्टर्स असे डोळ्यासमोर दिसायचे, कारण ते इतक्या बारकाईने आम्ही वाचलं होतं. आणि सर त्यातले समजावून सांगत होते बारकाईचे मुद्दे, कारण मला काही फिलॉसॉफीची अशी बॅकग्राऊंड नव्हती, तरी मी रेगे सरांचा शिष्य होतो लॉजिकला. हा, कीर्ती कॉलेजमध्ये रेगे सरांनी आम्हाला लॉजिक शिकवलेलं होतं त्यामुळे, पण फिलॉसॉफी हा काही माझा विषय नव्हता. आणि पाटणकरांनी त्यावर जे प्रभुत्व मिळवलं होतं फिलॉसॉफिकल इस्थेटिक्स या विषयावर, ते माझं वर्गात तर झालंच सुरू एमएच्या वर्गामध्ये, पण त्याचबरोबर पाटणकर सरांच्या बरोबर इंटरॅक्शन होता होता ही बॅकग्राऊंड मला समजायला लागली. आणि रानडे सर हे त्यावेळेला पाटणकर सरांकडेच PhD करत होते, कारण त्यांचं MA इंग्लिशमध्ये होतं आणि मराठीमध्येही होत, दोन्ही विषयात त्यांनी MA केलेलं होतं, आणि त्यांना क्रिटिसिझम या विषयामध्ये इंटरेस्ट होता. आणि त्यांनी काहीतरी विषय निवडून राभा पाटण, आणि राभा पाटणकरांचे वर्ग म्हणजे माझ्या आधीच्या बॅचमध्ये ते अटेंड करत होते रानडे सर, माझ्या वेळेला नाही, पण साधारण 68-69 साली रानडे पाटणकर सर जे वर्ग घेत होते त्याला रानडे सर, कारण त्यांचंही पुन्हा बॅकग्राऊंड फिलॉसॉफीचं नव्हतंच, फिलॉसॉफिकल इस्थेटिक हा विषयही नवा होता आणि तो इन्स्पायरिंग होता. पाटणकर सर अत्यंत इन्स्पायरिंग असं शिकवत असत आणि रानड्यांच्यावर त्यांचा खूप प्रभाव. पाटणकर सर हे त्यांना गुरुस्थानीच होते आणि PhD साठी त्यांनी त्यांच्याकडेच रजिस्टर केलेलं होतं, मात्र ते काही ना काही कारणामुळे पूर्ण झालं नाही. आणि त्यांना मग त्यांची त्यांना गांधर्व महामंडळाची जी पदवी असते त्यांच्या पुस्तकाच्या संगीताच्या ती मिळाल्यानंतर मग त्यांना युनिव्हर्सिटीच्या आणखी डिग्रीची गरज वाटली नाही. हा, अभ्यास केला त्यांनी खूप, पण त्यांना डिग्रीसाठी मग ते थीसिस बेसिस काही त्यांनी लिहिला नाही. आणि ग्रंथच लिहिला ना, संगीताचे सौंदर्यशास्त्र हा मला वाटतं 72 साली प्रसिद्ध झालेला त्यांचा पहिला ग्रंथ आहे. आणि त्यांनी ती व्याख्यानं दिली होती, त्या व्याख्यानांना मी हजर नव्हतो, पण त्या व्याख्यानावर आधारून त्यांनी संगीताचं सौंदर्य, आणि मी त्यावेळेला त्यांच्या अगदी जवळ आलेलो रानडे सरांनी. ही त्यांची अर्ली करिअर आहे सरांची. रानडे सर हे 68-69 मध्ये मुंबई विद्यापीठात जॉईन झाले, ते जवळजवळ मला वाटतं 83 पर्यंत होते, आणि या संपूर्ण काळात मला त्यांचा खूप सहवास मिळाला. 2 वर्ष तर मी विद्यार्थीच होतो पाटणकर आणि रानडे यांचा, आणि रेगे सर तिथे शिकवायला येत असत, कांटवरची व्याख्यानं त्यांची तिथेच व्हायची. तर युनिव्हर्सिटी क्लब हाऊस हा माझा अड्डा होता इंग्लिशच्या विद्यार्थ्यांचा होता, संगीताच्या विद्यार्थ्या, कारण ती दोन्ही डिपार्टमेंट वर खाली होती. संगीत हे पहिल्या मजल्यावर होतं युनिव्हर्सिटी क्लब हाऊसच्या चर्च गेटला, आणि दुसऱ्या मजल्यावर का तिसऱ्या मजल्यावर इंग्लिश आणि इतर भाषा. हा, त्यावेळेला संस्कृत होतं तिथे, संस्कृत डिपार्टमेंट होतं, माइंडकर सर तिथे संस्कृतचे हा फार मोठे प्रकांड पंडित हे तिथे हेड होते संस्कृतला, जर्मन डिपार्टमेंट तिथेच होतं, तर असे भाषा विभाग तिथे होते, इंग्लिश होतं, आणि पाटणकर सर तिथे होते सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक, आणि इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं होतं इस्थेटिक्स अँड लिटररी क्रिटिसिझम असं.
आणि त्याच्या त्यांच्या भोवती असा एक ग्रुप होता, सौंदर्यशास्त्रामध्ये या रस असणाऱ्या लोकांचा एक ग्रुप तयार झालेला. आणि मी जेव्हा एम ए केलं त्याच वर्षी, 32 वर्ष डिप्लोमा सुद्धा केला. हे त्यावेळेला शक्य होतं, 2 डिग्र्या तुम्ही करू शकत नव्हता, पण 1 डिप्लोमा आणि 1 डिग्री एका वेळी तुम्हाला करायची परवानगी होती आणि मी ते केलं. तर ती जी 71 ते 73 ही जी वर्ष होती ती अत्यंत समृद्ध अशा बौद्धिक वातावरणाची वर्ष माझ्या आयुष्यातली होती. त्यानंतर मी पुढे ते फारच सरांनी म्हणजे पाटणकर सरांनी चालवलेला इस्थेटिक्सचा कोर्स आणि त्याच्या त्याच्यावर आधारलेला नव्हे पण त्या तो फॉलो करत करत रानडे सरांनी जे संगीताचा सौंदर्यशास्त्राचा कोर्स केला तो आम्हाला ते स्वतः शिकवत असत. दुसरं कोण शिकवणार त्यावेळेला? त्यावेळेला विषयच माहित नव्हता कोणाला. हा पहिल्यांदा सौंदर्यशास्त्र आणि संगीताचे सौंदर्यशास्त्र एकाच विद्यापीठात चालू आहेत असं ते एकमेव विद्यापीठ होत. बरोबर. 69 साल. एक विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही डिप्लोमा केला तेव्हा रानडे सरांच्या खेरीज इतर कोणी तिथे व्याख्यान द्यायला येत असत? हो हो, रानडे सरांनी इतकं समृद्ध असं तिथे कोर्स वर्क केलं होतं डिप्लोमा साठी की आजच्या डिग्रीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते मिळत नाही असं मला वाटतं. रानडे सरांनी संगीताचा इतिहास तर आणि तिथे येत असत ते शिकवायला, हिस्ट्री ऑफ म्युझिक शिकवायला, म्युझिकॉलॉजी शिकवायला लोक येत असत. आणि म्हणजे मला जास्त महत्वाचं काय वाटतंय की हिंदुस्थानी संगीत शिकत असताना कर्नाटक संगीत सुद्धा तुम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा म्युरल लेक्चर्स ठेवलेली होती. त्याचा पेपर नसे म्हणजे परीक्षा होत नसे आणि त्यांचा भर परीक्षेवर नव्हताच. शिक्षण कसं घ्यावं आणि द्यावं याच्यावर, या प्रक्रियेवर त्यांचा खूप भर होता. या प्रक्रियेतून ताऊन सुलाखून बाहेर पडणारी माणसं ही दे विल बी गुड म्युझिशियन्स असं होणारच नाही की हे एक्सपोजर ज्यांना मिळालंय ते संगीतात काही विचार करत नाही असं होणारच नाही. तेव्हा त्याची मूलतत्व आणि त्याचा थोडासा इतिहास याच्यावर लेक्चर्स आम्हाला होती कर्नाटक संगीत. आणि एनसीपीएचे त्यावेळेला प्रमुख होते त्यांनी ते लिटरेचरचे पण स्कॉलर होते आणि पाश्चात्य संगीताचे स्कॉलर होते. त्यांची व्याख्यानं आम्हाला वेस्टर्न म्युझिकचं समजून घेण्यासाठी फार उपयोगी पडली. तर थोडं एक्सपोजर वेस्टर्न म्युझिकचं सरांनी ठेवलं होतं. ते स्वतः त्या व्याख्यानांना बसायचे, आधी चर्चा करायचे शिकवणाऱ्या यांना आणि शिकवणाऱ्या लोकांशी आणि मग ते स्वतः ते लेक्चर्स अटेंड करायचे आणि आम्हाला अतिशय सुंदर असं कोर्सवर्क तिथे मिळालं. म्हणजे संगीत शास्त्र हा नेहमीचा विषय आहे, संगीताचा इतिहास करायलाच पाहिजे पण त्याचबरोबर कर्नाटक संगीतावर व्याख्यानं सबंध सेमिस्टर भर चालू होती आणि वेस्टर्न म्युझिकवर व्याख्यानं चालू होती. तेव्हा हे दोन्ही पुढे आता कोण जो आपल्याला वाटेल ते करून घेऊ शकतो पुढे अभ्यास चालवायचा. रानडे सरांनी दोन्ही प्रकारचं शिक्षण घेतलेलं होतं. एक पारंपरिक गायनाचं शिक्षण, ते सुरुवातीला त्यांचे गुरु गजानन बुवा जोशी हे मुख्य गुरु होते त्यांचे त्यावेळेला. तर हे जे पारंपरिक शिक्षण आणि आधुनिक शिक्षणातून येणारी एक बौद्धिकता, पारंपरिक शिक्षणाची एक गुरु शिष्य परंपरा जिथे तुम्हाला ज्ञान मिळवत जायचं आहे आणि गायक व्हायचं आहे, आणि सैद्धांतिक शिक्षण, आधुनिक पाश्चात्य शिक्षण पद्धतीमधून येणारं वेगवेगळ्या विषयांचं, नवीन विषयांचं, आणि त्याच वेळेला इस्थेटिक सोसायटी नावाची एक संस्था सौंदर्यशास्त्राची म्हणून स्थापन झाली होती. त्यांच्या ऍक्टिव्हिटीज रानडेस धडाडी चालवत होते, राभा पाटणकर मागे होते आणि त्यांचे अनेक कार्यक्रम. त्यातला एक अत्यंत संस्मरणीय झालेला कार्यक्रम म्हणजे डॉक्टर किमो फडके
हे मनोविज्ञानाचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी संगीताचं मानसशास्त्र म्हणून एक सिरीज गुंफली होती, त्याच्यावरची झालेली अफाट चर्चा माझ्या अजून लक्षात आहे. तोही एक एक्सपोजरचा भाग होता तिथल्या. आणि ही व्याख्यान कुठल्या वेळात चालायची? प्रॅक्टिकलला काही तास सुटी देऊन तिथे व्याख्यान व्हायची. अच्छा, बर. आठवड्याच्याच काळामध्ये. नंतर मग ते बदललं आणि मग शनिवारी व्याख्यान आणि बाकीचा आठवडा गाण्याचं शिक्षण. बर, गाण्याचं शिक्षण असो. पण ही जी व्याख्यानं होती ही त्यातल्या काही दिवशी असायची, पण तरी पण जास्तीत जास्त वेळ गाण्याला खूप असायचा. म्हणजे इथे गाण्याचं शिक्षण होतच, गुरु शिष्य परंपरेसारखं होतं, कारण एकाच गुरुकडे एक विद्यार्थी दिलेला असायचा. एक, दोन, तीन, तीन पर्यंत, तीनच्या वर कधी विद्यार्थी नव्हते कुठल्याही वर्गात. हा, म्हणजे ते जे काही दोन तास द्यायचे ते एक, दोन किंवा तीन विद्यार्थ्यांच्या मध्ये विभागले जायचं. आणि गुरु जे प्रत्यक्ष शिकवत असत त्यामध्ये रानड्यांचा काही इंटरफिअरन्स असायचा का? त्यांना मुभा दिलेली होती? नाही, पूर्ण मुभा होती. अजिबात इंटरफिअरन्स काहीही नव्हता, कारण हे मोठेच गुरु होते. हो, अत्यंत विद्वान. आता गजानन बुवा किंवा निवृत्ती बुवा किंवा पई बुवा किंवा अग्नी बुवा किंवा हे सगळे रानड्यांपेक्षा वयाने मोठे होते, म्हणजे असा इंटरफिअरन्स करण्याचा प्रश्नच नव्हता. वयाने, ज्ञानाने खूप मोठी माणसं होती. रानडे त्यावेळेला यंग होत्या. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल मात्र रानड्यांचा परखड असायचा. की इथे प्रत्येक गुरुने पण यायला पाहिजे रोज, असं नाही की तिथे आज नाही जमलं तर नाही येत. आणि ते कळवायला पाहिजे नाही आले तर, म्हणजे विद्यार्थ्यांना खुलबून राहायची गरज नाही. अर्थात रानडे म्हणायचे ते आले नाही तर तुम्ही घरी जायचं नाही, रियाज करत बसायचं इथे. स्टुडिओ तुमच्यासाठी आहे, एअर कंडिशन स्टुडिओ होता. प्रत्येक रूम एअर कंडिशन होती. तीन गुरु, चार गुरूंच्या चार रूम्स. आणि रेकॉर्डिस्ट तिथे कुंटे म्हणून जे होते त्यांची एक रूम होती. असं तिथे स्टुडिओच होता. एक मोठा स्टुडिओ होता जिथे रेकॉर्डिंग वगैरे होत असे दिवसाच्या काळात. पण तो ह्याच्यासाठीच वापरला जायचा. प्रत्येक रूम मध्ये दोन दोन तीन तीन तंबोऱ्यांच्या जोड्या ठेवलेल्या होत्या. म्हणजे स्त्रियांच्या स्वराचे, पुरुषांच्या स्वराचे. हा, तर त्यावेळेला असे विद्यार्थी तिथून तयार होऊन बाहेर पडले. पुढे चांगल्या प्रकारे त्यांनी आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. मी त्या लकी विद्यार्थ्यांपैकी एक आहे, दुसऱ्या तिसऱ्या बॅचचा. पुढे मग मी पुढे मग पैंकडे मी शिक्षण चालू ठेवलं घरी त्यांच्या जाऊन, दोन वर्षाचा डिप्लोमा झाल्यानंतर. बरोबर. आणि मग मला साधारण 80-81 वेळेला परत एक डोक्यात सणक आली की आता त्यावेळेला डिग्री कोर्स पण सुरू झाला होता रानड्यांच्याच लीडरशिप खाली. हा, पण 81 मी तो जॉईन केला की आपण डिग्री करूया. पैंच्या परवानगीने केला, पण तिथे काय झालं, पैनी सोडलं होतं विभाग. पै तिथे शिकवायला येत नसत. आणि मग स्वतः रानडे तिथे गुरु म्हणून शिकवत होत. तर मी मग ऍडमिशन घेतल्यावर रानड्यांकडे शिकायला, ती माझी गाणं शिकण्याची सुरुवात होती रानड्यांकडे. आणि पुढे मग रानडे सर मला वाटत 1983 त्यांनी विभाग सोडला. हा हा, कारण पुरेसं कदाचित सपोर्ट मिळाला नसेल, माहित नाही मला कशामुळे. पण त्यांना एक चांगली पोस्ट मला वाटतं पुण्याच्या ऑफिसमध्ये मिळाली. हो, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज. हा, अमेरिकन इन्स्टिट्यूट रिसर्च डायरेक्टर झाले ते 83-84. आर्काइव अँड रिसर्च सेंटर फॉर एथनोम्युझिकॉलॉजी या अमेरिकन संस्थेचे ते तिथले रिजनल रिसर्च डायरेक्टर होते. बरोबर. आणि पुण्यात येऊन राहिले होते 2 वर्ष. आणि मी तिथेही त्यांच्या घरी गेलेलो. रानडेंची 3 घरं मी पाहिलेली आहेत.
पहिलं जेव्हा युनिव्हर्सिटीत युनिव्हर्सिटीत मी जॉईन झालो त्यावेळेला ते गिरगावात राहत होते, समर्थ सदनमध्ये. समर्थ सदनमध्ये ते घर मी पाहिलेलं आहे. त्यांच्या आई वडिलांना मी भेटलेलो आहे, रानडे सरांच्या. आणि हेमांगिनी ताई तर अतिशय आतिथ्यशील आणि अशा विद्यार्थ्यावर प्रेम करणारे आहेत, त्यामुळे त्यांचाही माझा बराच संपर्क आला पुढच्याही काळात. आणि दुसरं घर म्हणजे मला हा साहित्य सहवास मध्ये तो मुळातला आचार्य अत्रे यांचा फ्लॅट होता मला, आणि तो मग रानडे जेव्हा तिथे राहायला गेले तेव्हा तर मग आठवड्यातून एक दोन वेळा तिथे व्हिजिट करायचो शिकायला. आणि मग माझ्या बरोबर तिथे केदार बोडस जॉईन झाला, आणखी पण एक दोन विद्यार्थी येत असत. पण तिथल्या त्यावेळच्या म्हणजे रानडे सर ह्याच्यात जेव्हा शिकवायचे युनिव्हर्सिटीमध्ये ह्या डिग्री कोर्स साठी गुरु म्हणून शिकवायचे, तिथे ते व्यवस्थित त्या सिलेबसनुसार. पण घरी ते काय करायचे, प्रामुख्याने पहिला अर्धा तास रियाज करायचे स्वतः आणि आम्हाला बरोबर गायला लावायचं. रियाज करत असताना आणि मग पुढचा अर्धा तास एखादा राग घेऊन तो सोडवायचा कसा, बंदिश कशी बांधलेली असते, बंदिशचा अर्थच बांधलेलं ते कसं बांधलेलं असतं, याच्यातल्या इन्साइट्स ते आम्हाला देत असत. आणि त्याच वेळेला त्यांनी आवाज जोपासना शास्त्र व्हॉइस कल्चर याच देवधर मास्तरांकडे शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. आज काळ आहे तो 73-74 आणि मग अर्थातच देवधर मास्तरांच्या कडे ज्या अनवट रागातल्या आणि अनवट बंदिशी होत्या त्याही देवधर मास्तरांनी त्यांना देऊ केल्या आणि सरांनी त्या अतिशय मनपूर्वक त्यांचा अभ्यास केला. म्हणजे आधीचे ग्वाल्हेरची ट्रेडिशन असून सुद्धा एक नव्या प्रकारची, म्हणजे देवधर मास्तर असे काही कुठल्या घराण्याचं गाणं गात नसत, त्यांच्याकडे चिजांचा प्रचंड संग्रह होता, रागांचा होता. आणि काही जयपूरच्या होत्या चिजा, काही शेंदेखाकडच्या चिजा होत्या, या सगळ्या त्यांनी अनवट रागातल्या अनेक चिजा रानडे सरांना त्यानंतरच्या काळात दिल्या. तेव्हा तिथे जे 3-4 वर्षाचं रानडे सरांचं देवधर मास्तरांकडे त्याचाही मी थोडासा साक्षीदार आहे या पहिल्या त्यांच्या काळातल्या घटनांचा. त्यावेळेला त्या काही बंदिशी शिकून आल्यावर ते विद्यार्थ्यांना म्हणून दाखवत असत. बर, अच्छा. आणि कारण त्यांचा अर्धा भाग स्वतःचा रियाज असाच होता आणि नवीन आलेल्या चिजेवर ते रियाज जेव्हा करायचे तेव्हा त्यातल्या काही चिजा आम्ही ऐकलेल्या. आता खूप वर्ष त्याला झाली पण अजून त्या मनावर ठसलेल्या आहेत. केदार बोडस आणि मी त्यावेळेला त्यांच्याकडे जात होतो. केदारला त्यांनी बऱ्याच दिल्या त्यातल्या, प्रत्यक्ष शिकून तो गायला लागला त्यातल्या. आणि पुष्कळ सर रानडे सरांचं गाणं केदार बोडस गातोय त्यांच्याकडे शिकून. यावरनच आता प्रश्न आहे की तुम्ही त्यांचं गाणं जे ऐकलं मैफिलींमध्ये ऐकलं त्या काळात तुम्ही त्यांच्याबरोबर तंबोऱ्यावर कसंही करत होतात आणि त्या काळात ते आकाशवाणीवरती नियमित गात असत, मैफिली थोड्याफार होत असत आणि शिकवणं, तर ह्या दृष्टीने एक गायक म्हणून तुम्हाला ते कसे दिसले किंवा त्यांचं गाणं मांडण्याची पद्धत काय होती, शिकवण्याची ही पद्धत काय होती याबद्दल? रानडे सरांचे सर हे अत्यंत खूप मेहनत करायचे, म्हणजे टॅलेंट तर होतीच त्यांच्यापाशी, बुद्धी अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते ते. तर त्यावेळेला परिस्थिती अशी होती की सरांचा आवाज हा थोडासा खालच्या स्वराचा आणि त्याला ब्राईटनेस कमी होता त्या आवाजाला, मुळातला ब्राईटनेस त्या आवाजाला, अट्रॅक्टिव्हनेस ब्राईटनेस ज्याला आपण म्हणतो, अशी झळाळी असणारा आवाज नव्हता. तर त्याच्यावर मात करण्यासाठी सरांनी व्हॉइस कल्चरचा, म्हणजे एफिशियंटली आवाज कसा वापरावा, आवाज कसा सुधारावा वगैरे असं काही नव्हतं. आवाज सुधारणे हे शक्य नसतं, तुम्हाला ती नॅचरल जी काही गिफ्ट मिळाली आहे त्याचा अधिकाधिक एफिशियंटली तुम्हाला उपयोग करता येणं या हेतूने त्यांनी व्हॉइस कल्चरचं, आणि त्यांनी पुष्कळ त्याच्यावर काम केलं नंतर
म्हणजे देवधर मास्तरांचा हा पाया होता नुसता. पुढे सरांनी त्यावर पुस्तक लिहिलं, भाषण रंग लिहिलं, स्पीच मध्ये कसा व्हॉइस वापरावा, गाण्यात कसा वापरावा याचं स्वतंत्रपणे स्वतः काही आडाखे घेऊन केलं. आणि त्यावेळेला ते जे रियाज करायचे ते जबरदस्त रियाज करायचे म्हणजे हा. आणि आवाजाला खरोखर त्यांच्या एक एक मी तुमच्याकडे आर्काईव्ह साठी काही रेकॉर्डिंग दिली ती त्यावेळेची, तर त्यावेळेला ती मी केली त्यांच्या त्यांच्या त्याही वेळेला मैफिली कमीच व्हायच्या, पण काही पब्लिक मैफिली होत्या. सगळ्यात संस्मरणीय ही भीमसेनजींनी त्यांना पुण्यामध्ये सवाई गंधर्व मध्ये गायला बोलावलं त्यावेळेची, आणि तिथे ते अतिशय सुंदर गायले. मी त्यावेळेला मागे तंबोऱ्यावर थोडीशी साथ दिली होती आणि पुलन सारख्या अतिशय रसिक श्रोत्याचं आणि संगीताचा अभ्यास तर व्यासंगही होता, त्यांचं एक पत्र मला आलं की तुम्ही साथही फार चांगली केलीत, गाण्याचा कार्यक्रम खूप चांगला झाला. अशा मी काही मैफिली घरगुती आणि काही पब्लिक कॉन्सर्ट अशा त्यांच्या त्यांना मी साथ केलेली आहे. आणि त्यांचं गाणं अतिशय कल्पक असायचं, ते कुठेही रुटीन कधीही गायचे नाही. रुटीन म्हणजे अगदी त्यांचं मूळ बेस होता ग्वाल्हेरचा. आणि मी तुम्हाला म्हणत होतो की देवधर मास्तरांकडे अशी काही घराण्याची गायकी नव्हती, म्हणजे ते कुठल्याही घराण्याचं नाव सांगून गाणं घेत नाही, ते घेत होते. त्यांनी मोहनराव पालेकरांकडनं जयपूरच्या बऱ्याच चीजा घेतल्या, पण ते ना गायकीसाठी घेत नसत, ते बंदिशी आणि रागांच्या स्वरूपांसाठी घेत असत असा असा माझा कयास होता. आणि हा हा आणि रानडे सरांच्यावरही त्याचा परिणाम झाला होता, कारण ते असं काही मी ग्वाल्हेरचं गातो असं काही सांगून गात नसत. हा, त्यांनी एक स्वतःची कल्पना हे करून, ग्वाल्हेरचा बेस तर होताच, गजानन मोहनचा बेस, त्याचा त्यांच्या आवाजाचा सुद्धा थोडासा परिणाम की तो फारसा सुखद नव्हता. तो गजानन मोहनचं फारच फोर्सफुल गाणं होतं आणि काही काही वेळेला वरचा जो आवाज होता ना तो असा फेकल्यासारखा यायचा. आणि त्याचा काही परिणाम रानडे सरांच्या गाण्यावर झालेला होता, पण त्यांनी तो आवाज उपासना शास्त्राच्या आधारे पुष्कळचा त्यातला भाग हा अधिक एफिशियंट बनवला. आणि ते आपल्याला करायला लागू नये, वरती गाताना असं ओरडल्यासारखं लागू नये गाणं हे, तर त्यांनी मग मुद्दाम प्रयोग करून स्वतःवर एक आवाज तयार केला. आणि त्यावेळेला ते जे रियाज करत असत, त्या आवाज शास्त्राचा रियाज आणि गाण्याचा रियाज, त्यातून रानड्यांचं गाणं खूपच फुललेलं होतं. आणि मी जी रेकॉर्डिंग दिली आहेत याला, ती अतिशय सुंदर आवाजातली रेकॉर्डिंग आहेत असं मी म्हणेन, म्हणजे कल्पनेच्या बाहेर त्यांचा आवाज त्यांनी सुधारून घेतला. आणि त्यांचं गाणं अतिशय कल्पक होत सरांचं गाणं, कारण ते तुम्हाला म्हटल्याप्रमाणे रुटीनली गात नसत, त्यांना गाणं फुलवण्यामध्ये आणि गाण्याचा विस्तार करताना त्याच्यामध्ये नवीन कल्पना आणण्यामध्ये खूप त्यांनी त्याच्यावर अभ्यास केलेला होता. आणि ते केवळ अभ्यासू गाणं पण नव्हतं, केवळ घराणेदार गाणं पण नव्हतं, त्यांचं स्वतःचं गाणं होतं. आणि ते नुसतं जसंच्या तसं शिष्यांना द्यायचं असाही त्यांचा कधी हट्ट नव्हता. मुद्दाम गुंतागुंत करायची म्हणून नाही गायचं, पण त्यात कल्पकता होती खूप. माझ्या मते सगळ्यात मोठा त्यांच्या गायकीचा गुण असा होता की त्या अत्यंत कल्पकतेने ते गाण्याची मांडणी करत असत. नवीन जे काही सुचलंय ते नुसतंच असं फेकायचं असं नव्हतं, कसंही मनाले येईल तसं फेकायचं असंही नव्हतं ते, पण सुचली जागा तर ती करून बघायची. आणि त्यावेळेला त्यांचा आवाज त्या तऱ्हेचा होता, त्यांनी तयार केला होता की त्या आपल्याला ज्या सुचतील कल्पना त्या बरोबर तिथे आणता आल्या पाहिजेत प्रत्यक्ष गात असताना. हा, दुसरी त्यांची शिकवण्याची जी पद्धत होती ना ती सुद्धा एका दृष्टीने पारंपरिक होती की लिहून घ्यायचं नाही, नोटेशन नाही, मनात बसलं पाहिजे गाणं,
शब्द लिहून घ्या बंदिशीचे, या पलीकडे काहीही लिहायचं नाही. वहीतलं गाणं हे गाणं नाही. म्हणजे रानडे सर एवढे म्हणजे ग्रंथ लिहिणारे होते पण ग्रांथिक नव्हते. गाण्याच्या बाबतीत अजिबात ग्रांथिक नव्हते. त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं रेकॉर्डिंग सुद्धा करू दिलं नाही. जुनाट आमच्याकडे रेकॉर्डर्स होते पण म्हणाले नाही हे आपल्याकडे आहेच असंच तुम्हाला वाटत राहील आणि तुम्ही त्याचं काही करणार नाही पुढे. त्यामुळे रेकॉर्डिंग सुद्धा रानडे सरांची नाहीच आहेत. घरगुती रेकॉर्डिंग पण नाही आहेत, फारशी नाही आहेत. तर आणि ते शिष्यांना करून देत नसे. कारण तुम्ही एक विशिष्ट प्रकारचं तुम्ही असं गृहित धरताय. जसं आपण पुस्तक झेरॉक्स करून नुसतं ठेवून देतो ना, वाचतो थोडंच, बरोबर आहे, वाचत नाही ते परत. पुस्तक आहे ना, झेरॉक्स आहे, कधी पण वाचू. लायब्ररीला परत केलं पुस्तक, कधी वाचू ते आपल्याकडेच आहे. तसं रेकॉर्डिंगच्या बाबतीत त्यांना वाटत असे. हे आहे ना सगळ्यांचं रेकॉर्डिंग, काय काय करायचंय. मग तिथली जी प्रोसेस आहे ती कमी इंटेन्स व्हायला लागते. अगदी बरोबर. तुमची शिकण्याची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया, तुम्ही तिथे जितक्या तीव्रतेने लक्ष द्यायला पाहिजे तितकं तुम्ही देणार नाही असं त्यांना काहीतरी त्याच्या मागे विचार होता त्यांचा. बरोबर. त्यामुळे रेकॉर्डिंग नाही, लेखन करायचं नाही, नोटेशन करायचं नाही. हा, कधी त्यांचा नोटेशनवर भर नव्हता. जी बंदिश मी गातोय आणि जी आलापी गातोय ती तुला त्याच प्रकारे म्हणता यायला पाहिजे. त्याची जात तू समजून घे आणि मग गा. आणि त्यांचा राग किंवा बंदिशींचा काही ठराविक क्रम म्हणा किंवा निवड अशी होती शिकवताना आमच्या वेळेला? आमच्या कदाचित पुढे झाली असेल, मला कल्पना नाही. कारण 85 नंतर माझा त्यांचा तेवढा सहवास आला नाही. पण 83 पर्यंत असं काही कुठल्याही क्रमाने ते शिकवत नसत. हा झालंय. आता समजा तोडी शिकवलंय तर मग कधी कधी गुजरी तोडी शिकवायचे, कधी कधी. पण त्याच्याशी रिलेटेड म्हणून सगळे तोडीचे प्रकार नाही घ्यायचे. असं नव्हतं, मग काहीतरी वेगळं घ्यायचं. असं असं होतं. म्हणजे ते काही असं कुठल्या सिलेबस नुसार किंवा एखाद्या क्रमानुसार, मला तरी असं कधीही वाटलं नाही की ते सिलेबस नुसार शिकवतात. बरोबर. हा, कुठलाही मागे सिलेबस नाही. आणि तसे काय मी रोज जात नसे त्यांच्याकडे. आठवड्यातून एक किंवा दोन दिवस, शनिवार रविवारच मला जमत असे नोकरी सांभाळून. तर त्यावेळात पुढे मग कदाचित त्यांनी अधिक जास्त सिस्टम आणली असेल शिकवण्यामध्ये 85 नंतर. म्हणजे केदार पुढे शिकत राहिला, त्याला जास्त जास्त सिस्टमॅटिक असं सरांचं गाणं मिळालंय. मला अर्ली असं काही रागांचे प्राथमिक डाचे वगैरे असं मिळाले. त्यावेळेला मी म्हणजे शिकलो होतो आधी गाणं, पण ते जे शिकवायचे त्याचा एक वेगळा परिणाम माझ्यावर होत होता थोडस. आणि बंदिशी देताना म्हणजे त्या बंदिशी मागचं एस्थेटिक काय आहे किंवा त्याच्या काव्यात काय आहे किंवा स्वराकृतीत काय? हो, त्याच्या विषयीच्या त्यांच्या अतिशय मार्मिक कॉमेंट्स असायच्या की ही कशा प्रकारची बंदिश आहे, ह्याच्या शब्दाकडे लक्ष द्या. हे तर सतत त्यांचं चालू असायचं. हे काय तुम्ही तराणा म्हटल्यासारखं म्हणू नका. तराणा बंदिशी सारखा म्हणा, बंदिश तराण्यासारखी म्हणू नका. असा अशा तऱ्हेचं काही मार्मिक विवेचन ते सतत करत असत. पण कुठल्याही घराण्याच्या विषयी अमुक आहेत या घराण्यातल्या असं कधी सांग असं नव्हतं. असा प्रकार त्यावेळेला त्यांचा वेगळाच होता दृष्टिकोन, असा मी कुठल्याही स्कॉलरचा असा मी पाहिलेला. मला अतिशय चांगले गुरु मिळालेले आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये. लिंग्विस्टिक्स मध्ये मी हैदराबाद मध्ये होतो, प्रोफेसर नाडकर्णी होते, राभा पाटणकर होते, मेपू रेगे होते आणि रानडे सर. ही जी माझ्या गुरूंची नावं आहेत ना, ती मला, मी लकी आहे त्या बाबतीत. नक्की ही माणसं मला गुरु म्हणून लाभली. आणि गुरु पौर्णिमा आताच झालेली आहे, त्यांचं स्मरण करणं हे माझं कर्तव्य मानतो. आणि सरांचा पुष्कळ डीप इन्फ्लुएन्स अनेक बाबतीत माझ्यावर आहे.
दुसरं काय, रानड्यांच्या कडे एक चतुरस्त्र अशी बुद्धी होती, अनेक शास्त्र म्हणजे संगीताशी निगडीत असणार जवळजवळ प्रत्येक शास्त्रामध्ये त्यांनी वाचन केलेलं होतं, संबंधित संगीता संबंधित सगळ्या ठिकाणी त्यांनी कुठे ना कुठे स्पर्श करून आलेले होते, परफॉर्मन्स स्टडीज म्हणा. आणि त्यांच्या दोन थीम्स मला त्यांच्या एकूण अभ्यासातल्या खूप महत्वाच्या वाटतात. एक म्हणजे परफॉर्मन्स सेंटर्ड असा जो त्यांचा अप्रोच होता, तर परफॉर्मन्स ही कल्पना त्यांनी खूप पुढे रेखली होती, खूप पुढे नेली त्यांनी, त्याचा अभ्यास केला, त्याच्यावर लेखन केलं. आणि परफॉर्मिंग आर्ट ही एक कॅटेगरी संगीतामध्ये असते आणि तिला काही अर्थ आहे असं त्यांचं सतत प्रतिपादन होत आणि मला वाटतं ते शेवटपर्यंत आहे. आणि दुसरी जी होती थीम त्यांची ती म्हणजे संगीताची जी विविधता आहे आणि संगीताची जी ओरॅलिटी आहे, मौखिकता आहे, ही पण त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात सतत येणारी थीम आहे. बरोबर. तेव्हा परफॉर्मिंग नेचर ऑफ म्युझिक अँड ओरॅलिटी ऑफ म्युझिक हे त्यांना फार महत्वाच्या वाटलेल्या आणि सेंट्रल अशा त्यांच्या सतत थीम्स त्यांच्या कार्यक्रमामधून येत राहतात त्यांच्या. आणि संगीत आणि सांस्कृतिक जग आजूबाजूचं त्यांचं इंटरॅक्शन, सरांचं पहिलं सुरुवातीचे जे ग्रंथ आहेत त्याच्या दोन दिशा मला दिसतात. एक म्हणजे संगीताचं सौंदर्यशास्त्र हा त्यांचं एक छोटेखानी पुस्तक आहे जवळजवळ 120-125 पानांचं, आणि स्ट्रॅविन्स्कीचं सौंदर्यशास्त्र हे त्यांनी भाषांतरित केलेलं पुस्तक आहे स्ट्रॅविन्स्की, आणि त्याला मोठी प्रस्तावना लिहिलेली. तेव्हा सौंदर्यशास्त्रीय दिशा फिलॉसॉफिकल इस्थेटिक्सची एक दिशा दिसते संगीताच्या संदर्भात, आणि दुसरी दिशा आहे त्यांचं एक लोकसंगीत शास्त्र नावाचं पुस्तक 75 साली आलं, ती एक दिशा म्हणजे एथनोग्राफी किंवा एथनोम्युझिकॉलॉजी याच्याशी संबंधित असणार. तर हे जे त्यांचं सुरुवातीचं काम आहे त्याच्यातून ह्या दोन दिशा स्पष्ट झाल्या, त्या त्यांनी ऍब्झॉर्ब करून घेतल्या आपल्या पुढच्या कामामध्ये. पण प्रामुख्याने त्यांचं काम इतिहास आणि संगीताचे वेगवेगळे वापर, एथनोम्युझिकॉलॉजी याचा कॉम्बिनेशन मधून त्यांचे पुढचं लेखन झालेलं आहे भारतीय संगीताविषयीचं. आणि पुढे त्यांनी जी जी काही हे लिहिली त्याची ही मुळं दोन दिशांमध्ये दिसतात मला. त्यात नंतर मग इस्थेटिक्सवरचा, प्युअर इस्थेटिक्स, क्लासिकल इस्थेटिक्सवरचा भर कमी झाला आणि प्रत्यक्ष आज जे संगीत चाललंय त्याचं विश्लेषण करण्यामध्ये त्यांनी जवळजवळ आपली संपूर्ण करिअर त्याला वाहून घेतली. एनसीपीएचे मग डायरेक्टर झाले आणि हा पहिला जो काळ होता माझा त्यांच्याकडे शिकण्याचा आणि त्यांच्या सहवासात असण्याचा तो अत्यंत फ्रुटफुल होता, तो माझ्या पुढच्या करिअरमध्ये मला खूप उपयोगी पडला. याच अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे की सरांचं लेखन बरेच वेळा संगीताच्या तात्विक अंगाबद्दल आहेचे, आस्वादक अंगाबद्दल किंवा विश्लेषणात्मकही आहेचे, क्रिटिसिझमच्या अंगाने तर आहेचे. नंतरच्या काळात त्यांचं लेखनाची दिशाही बदलली, जास्ती एथनोम्युझिकॉलॉजी किंवा कल्चर म्युझिकॉलॉजी कडे ते झुकले. सुरुवातीला जसा एस्थेटिक्स वर भर होता तो त्यांचा नंतर कलला, वेगळ्या दिशेला त्यांची वाटचाल झाली. तर एकंदर त्यांचं संगीत विचारक किंवा संगीताबद्दलच त्यांचं जे लेखन म्हणून आहे त्या अनुषंगाने काही तुमचे ऑब्झर्वेशन. माझी, मी त्यांची जवळजवळ सर्व पुस्तकं वाचलेली आहेत. आता त्याची यादी देणं अवघड आहे कारण सरांची एवढी पुस्तकं आहेत आणि ती इंग्लिशमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत, लेखन तर प्रचंड आहे सरांचं. त्यांनी आपली जीवनशैली त्याच्यासाठी बदललेली होती, म्हणजे सर्वसामान्य माणसाची जीवनशैली अशी नसते. वेळ देणं एखाद्या गोष्टीला हे कसं मॅनेज करावं ह्याचा एक आदर्श होता सरांचं. हे गाण्याच्या रियाजाला वेळ द्यायचा, गाण्याच्या लेखनाला वेगळा वेळ द्यायचा. एक मात्र होतं की मी म्हणजे ते काही ठिकाणी इतर लोकांनी त्याचा उल्लेख केलाय, चेतन दातारने उल्लेख केलाय की सर तुम्ही बोलता इतकं रसाळ पण तुमचं लिहिणं इतकं शुष्क का.
असं त्याने आणि तर ते म्हणायचे की माझा असा हे आहे विचार आहे की वाचकाने स्वतः जास्तीत जास्त प्रयत्न करून समजून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे, वाचकाला धडपड करायला लावली पाहिजे लेखकाने, आणि अशा तऱ्हेच मी लिहिणार, मी याच्यात काही बदल करणार नाही, मुद्दाम रसाळ व्हावं म्हणून मी काहीही लिहिणार नाही. तुम्ही ते दोनदा वाचा, नाही समजलं तर तीनदा वाचा, पण ते व्याख्यानामध्ये असं कधी म्हणत नसत. व्याख्यान त्यांची अत्यंत रसाळ असायची, कीर्तनकाराच्या शैलीतच ते अतिशय सुंदरपणे हे करून द्यायचे. त्यांचे अर्थात तेही त्यांचं बदल होतो, सुरुवातीची अशी नव्हती व्याख्यान त्यांची. नंतर त्यांनी लोकाभिमुख असं जास्त व्याख्यानांचं म्हणजे ओरल त्यांचे परफॉर्मन्सेस हे लोकाभिमुख जास्तीत जास्त, आणि त्यांनी जे थिमॅटिक प्रोग्राम्स केले तिथेही त्यांनी ते खूप रसाळपणे मांडत असत. गीती गीती भान मध्ये आहे अनेक ठिकाणी, मी त्यांचे बहुतेक सगळे प्रोग्राम्सही पुष्कळसे पाहिलेले आहेत. त्यांच्या लेखनात दुर्बोधतेचा एक भाग वाटायचा की ज्याच्याबद्दल त्यांच्यावर बरीच टीका झाली एका अर्थाने, त्याबद्दल तुम्ही बोललाच की त्यांचा दृष्टिकोन असा होता की वाचकाने अधिक धडपड करायला पाहिजे, धडपड समजून घ्यायची, धडपड करायला पाहिजे. आणि या उलट तुम्ही म्हणला तसं ओरल परफॉर्मन्स मध्ये मात्र प्रासादिकता सुगम असा एक भाग होता. तर एका अर्थाने ह्या दोन वेगळ्या टोकावरच्या स्ट्रॅटेजीज त्यांनी वापरल्यात, पण लेखनात तसं त्यांनी केलं नाही. क्वचित वृत्तपत्रीय लेखनात त्यांनी थोडा सोपेपणा आणलेला दिसतो, थोडा सोपेपणा आणला हो, पण बाकीच्या लेखनात नाही केला. आणि ते पुन्हा रिवाइज विशिष्ट तऱ्हेने करायचं असं पण त्यांचा कधी नव्हता. एक लेखन झालं ना की ते पुढच्या लेखनाकडे जवळत असत, ते लेखन परत घेऊन रिवाइज करायचं हे त्यांच्या स्वभावात नव्हतं. मला आठवतं इथे मी एक जरूर सांगेन की संगीताचं सौंदर्यशास्त्र हे त्यांचं पहिलं पुस्तक की ज्याचे तुम्ही पण साक्षीदार आहात आणि त्या सगळ्या प्रक्रियेचे पण आहात. ते पुस्तक मी जेव्हा त्यांच्या संपर्कात आलो 90s दशकात, तर तेव्हा ते पुस्तक अप्राप्यही झालं होतं, आउट ऑफ प्रिंट होतं. मी त्यांना म्हटलं की त्याची रिप्रिंट का काढत नाही किंवा नवीन काही त्याच्यात वाढ करू का, की पुस्तक खूप छोटं आणि कंडेन्स्ड आहे, अगदी गोळीबंद आहे, त्याचा विस्तार करून काही लिहिता येऊ शकेल. तर मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही असं का नाही करत, तर ते म्हणाले की अरे ते खूप जुनं झालं आता. एकतर माझ्या दृष्टीने संगीताचं सौंदर्यशास्त्री आता खूप बदललंय, कारण की संगीतच बदललंय आता. माझे विचारही मला आता ते जुने वाटतात, ते बदललेत माझेही विचार, तर ते सगळं नव्याने लिहावं लागेल. तर मी म्हटलं मग सर तुम्ही लिहित का नाही त्याबद्दल आता नव्याने, तर ते म्हणाले की माझा तो विषय संपला आता, आता माझ्या आता पुढचे 18 विषय आहेत त्याच्यावर मी आता तिथे जायचंय, आता पुढे जायचंय, मागे बघायचं नाही मागे. तर मी त्यांना म्हणलं पण मग संगीताच्या सौंदर्यशास्त्राचं हे पुढचं दालन कसं उघडणार, तर ते म्हणाले की तुमचं काम आहे आता, हे तुमच्या पिढीतल्या लोकांनी लिहायला पाहिजे त्याच्यावर. अगदी बरोबर आहे, ते हेच सांगायचे की पुढचं माझं काम मी करून ठेवलंय, आता मला त्यात रस राहिलेला नाही, मी इतर अनेक विषय माझ्या समोर आहेत तिथे वळणार आहे आता. तेव्हा हे पुस्तक पुन्हा रिवाइज करून मांडायचं वगैरे ते मी करणार नाही. बरोबर. रानडे सरांकडे एक सुरेख अशी विनोदाची आणि स्वतःवर विनोद करण्याची स्वतःवरच म्हणजे ती विनोदाची अतिशय श्रेष्ठ पातळी असते. स्वतःवर विनोद करता येणं याला जी ऑब्जेक्टिव्हिटी लागते, स्वतःच्या समाजावर करता, त्यांनी मराठी समाज आणि मी त्याचा भागच आहे असं म्हटलंय. हा, आपल्याला आपण म्हणजे मराठी समाज किती ठिकाणी त्यांनी त्याच्यावर असे विनोदी अशा प्रकारचे पण ताशेरे आहेत ते. हा, की हे आपलंच आहे असं समजतोय आपण, आहे का असं कोणी विचारत नाही, आपलं आहे म्हणजे काय आहे असं असं कोणी विचारत नाही, आणि म्हणून ते मराठीच आहे, हा मराठी बाला आहे म्हणायचं. तर अशा प्रकारचं सेल्फ क्रिटिसिझम असणारे काही अतिशय डेव्हस्टेटिंग तो मुद्दा असतो, पण तो विनोदामुळे तेवढा डेव्हस्टेटिंग वाचत नाही. थोडा विचार केल्यावर लक्षात येतं की सर इथे काहीतरी घणाघाती करतायत. बरोबर. पण तो न जाणवू देणं, विनोदी अंगाने मांडणं
हा त्याची तीव्रता थोडी कमी व्हायची, कारण ते भाषण करत होते, तिथे काय त्यांना कोणाला शिकवायला जायचं नव्हतं. शिकवणूक ते धर्म प्रेषकासारखे कधी नव्हते. त्यांना त्यांना या प्रकारचं एक छान असं रसायन त्यांनी जमवलं होतं त्यांच्या कॉमेंट्स मधून, त्यांच्या थीमॅटिक प्रोग्राम्स मध्ये ते कॉमेंट्री जे करायचे त्याच्यातून आणि त्यांच्या व्याख्यानामधून त्यांनी अशी एक वेगळ्या प्रकारची शैली आहे ती, त्यांनी ती शैली निर्माण केली होती आणि काही प्रमाणात तुमच्यामध्ये आहे ती, पण त्या तऱ्हेचं फार कमी लोक करू शकतात. हा इतका इतका विनोदाचं अंग असणार सुरेख अतिशय, आणि लोकांना लक्षात येतं की आपल्यावरच आहे पण तरी पण लोक हसतात चांगल्या प्रकारे हसतात ते, त्यामुळे त्या विनोदाला दाद सुद्धा त्यांना खूप चांगली मिळाली त्यांच्या व्याख्यानांना. आणि म्हणजे अगदी पॉप्युलर व्याख्याते होते असं मी म्हणणार नाही, खूप पॉप्युलर हा, पण ते त्यांचं त्यांची व्याख्यानं आणि त्यांच्या कॉमेंट्रीज ह्या लोकांना अतिशय आवडत असत. बरोबर. श्रोत्यांची मी म्हणजे 7 सालची जी गीतीभानच्या वेळचं मी सांगतोय, खूप लोक एन्जॉय करत होते तिथे त्यांची जी कॉमेंट्री आहे ती, आणि ती अशाच तऱ्हेने चालू होती. मला वाटतं रानड्यांचे वेगळे पैलू आपण पाहिले त्यांच्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभाग म्हणजे तेव्हाचं संगीत केंद्र, तेव्हाची कारकीर्द, त्यानंतर त्याच्यानंतर रानड्यांचं गायक आणि गायक न शिक्षक म्हणून असणारं रूप, त्यांचं म्युझिकॉलॉजिस्ट म्हणणं असणारं रूप, ओरेटर असणारं रूप, ही सगळी आपण पाहिली. आता शेवटच्या टप्प्यात मी येतो की रानडे हे माणूस म्हणून तुम्हाला कसे दिसले. रानडे हे अतिशय परखड होते, प्रेमळ होते पण अत्यंत परखड होते, त्यामुळे खूप लोक दुखावलेही जात असत. बरोबर. गाणं शिकवताना सुद्धा ते काही काही वेळेला म्हणजे त्यांना संताप येत असे असं नाही, पण ते एक कदाचित स्ट्रॅटेजी म्हणूनही वापरत असेल की ह्या मुलाला थोडं बदललं पाहिजे, शाब्दिक मार, तर तो जरा त्यांच्यामध्ये जास्त होतो कदाचित. माझं एक अनालिसिस आहे की कदाचित पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये गजानन बुवांचा तो इन्फ्लुएन्स असा. बरोबर. गजानन बुवा सुद्धा अत्यंत हार्श असे टीचर सुरुवातीच्या काळात होते, नंतर मग मी 2-3 त्यांचे टप्पे होते गजानन बुवांचे सुद्धा, रानडे हे पहिल्या टप्प्यातले होते. होय. उल्हास कशाळकर हे शेवटच्या टप्प्यातले आहेत. उल्हासजी कशाळकर. तर ते आता हे त्यांच्यामध्ये खूप फरक पडत गेला. मी गजानबुवांना युनिव्हर्सिटीत शिकवताना पाहिलेलं आहे. हा युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही एकमेकांच्या वर्गात जाऊन बसायचो, जर आपले गुरु त्या दिवशी आले नाहीत तर दुसऱ्या गुरूंच्या वर्गात जाऊन बसायचं, ते परवानगी होती आम्हाला. आणि तिथे मी गजानबुवांकडनं 2-4 चीजा पण शिकलो, कारण गजानबुवांचा स्वभावच असा होता की अरे याला तू पण गा रे, उचल चीज. ते गौरीतली एक चीज शिकवली आणि असं अशा गजानबुवांकडनं मी त्यावेळेला चीजा शिकलो 2-3 द्रुतचीज. एका सेशन मध्ये फटाक्कन बाकीचे सगळे गाते, तुम्ही पण गायला सुरुवात करायची. तर गजानबुवा त्यावेळेला हर्ष नव्हते राहिलेले. हा कारण एजिंगमुळे माणसं कमी हार्श होत जातात आयुष्यामध्ये, तसं तुमच्या अनुभवात रानडेंचे पण असे असे पैलू तुम्हाला जाणवले असतील, पण त्या काळात सुरुवातीच्या काळात त्यांचे जे तडफ होती आणि त्यांना जी विद्यार्थ्यांच्या विषयी एक विशिष्ट प्रकारची शिस्त होती, एखादी गोष्ट नाही करायची म्हणजे करायची नाही, त्यावेळेला सर कडक होते आणि थोडेसे हार्श होते माणूस म्हणून, पण प्रेमळ होते. रानडे सर अत्यंत प्रेमळपणे शिकवायचे गाणं आणि माणूस म्हणून अतिशय व्यवस्थित त्यांनी विद्यार्थ्यांना ट्रीट केलेलं आहे, कुठेही इल ट्रीटमेंट अशी कधीही नाही, कधीही मिळाली नाही. एक माणूस म्हणून अतिशय चारित्र्य संपन्न आणि अतिशय वरच्या दर्जाची नीतिमत्ता असणारे असे गुरु होते.
तिथे कुठेही लपवाछपवी अमुक नाही काही नाही, त्यांचं असायचं जे सांगायचं ते. काही ठिकाणी ते नॉन ट्रान्सपरंट राहत असत स्वतःच्या बाबतीत. आणि हाच चेतन दातारने त्याच्या लेखात प्रश्न विचारला की हे तुम्ही सांगितलं का नाही आम्हाला, आम्ही तुमच्या इतके जवळ होतो एनसीपीए मध्ये पण काही गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्याच नाहीत, याचा अर्थ आम्ही काय घ्यायचं की आम्ही तुमच्या जवळ नव्हतो का. काही बाबतीत ते पूर्ण नॉन ट्रान्सपरंट होते पर्सनल बाबतीत. अगदी अगदी. आणि त्यांचं ते नाही म्हणजे नाही, या विषयावर बोलायचं नाही. खलास. हा, तुम्ही किती त्यांना काही विचारलं तरी ते उडवाउडीची उत्तर. पण लपवा छपवी नव्हती, त्यात काही लपवा छपवी होती असं मला वाटत. अतिशय नाही, अतिशय म्हणजे त्यांच्याकडे विनोदाचं अंग होत पण स्वीट टेम्परमेंट म्हणता नाही, कडक टेम्परमेंट त्यांचा कडक होत. आणि तो त्यांच्या बॅकग्राऊंडचा पण भाग असेल, त्यांच्या एकूण अर्ली चाइल्डहुड मध्ये या गोष्टी घडत असतात ना. बरोबर. आपण जे घडवले जातो ते या स्वभावाचं पुढे मग आपण बदलू पण शकतो त्या, आणि त्यांनी बदलल्या पण त्या काही गोष्टी. पण सहजासहजी ते जोखल्याशिवाय माणसाला जवळ येऊ देत नसत. अगदी खरं. कोणी जाऊन त्यांचा मित्र होतोय असं कधी कधी नव्हतं. म्हणजे लोकसंग्रह करण्यासाठी कधी मैत्री नव्हती त्यांची. अगदी बरोबर. आणि नुसतंच आपल्याला गुरु म्हणावं म्हणून शिष्याला ऍक्सेप्ट करायचं असंही कधी नव्हतं. ते त्यांचं जुळलं तर ठीक आहे, नाही तर ते अवॉइड करायचे लोकांना. हो, त्यामुळे अनेक वेळा लोकांचे गैरसमजही व्हायचे. गैरसमज झालेले. पण म्हणजे मलाही आठवते की मी शिकायला सुरुवातीला जायला लागल्यानंतर थोड्या वेळ उगाच रेंगाळल्या किंवा गप्पा मारत बसल्या त्यांना कधीही चालायचं नाही, कारण की त्यांची काहीतरी कामाची नियोजित वेळ असायची. बरोबर, अगदी बरोबर. बदलायचं तर तसं कधी ठरलेलं टाइम टेबल असायचं त्यांचं. आणि तिथे अगळपगळपणा गोष्टी वेल्लाळपणा वगैरे असं काही नसायचं कधीही काही. बरोबर. अर्थात तुम्ही म्हणता तसा एक माणूस म्हणून असणारा एक प्रेमळपणा तोही मलाही नंतरच्या काळात अनुभवत आला. त्यांचा पहिल्यापासून होता तो, त्यांच्या स्वभावात ओलावा नव्हता असं नाही. ते ही वॉज नॉट अ ड्राय पर्सन, पण ते कडक होते त्यामुळे ते लपलं जायचं. बरोबर. ते कधी त्या अर्थाने सरळ उत्तर देत नसायचे. म्हणजे एखादा प्रश्न विचारला त्यांना तर ते काहीतरी वेगळीच दिशा देईल असा वेगळंच काहीतरी उत्तर द्यायचे. आणि मग विचार करायला लावायचे एका अर्थाने की ह्या प्रश्नाला त्यांनी असं असं वाक्य उत्तर म्हणून दिलंय तर याचा नेमका ताळमेळ कसा लावायचा. बरोबर. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. सरळ सरळ उत्तर देत नाही सर, तुम्हाला काहीतरी शोधायला लावायचं. अगदी बरोबर. ते उत्तर देऊन तुम्ही ह्या शोध आता काय मी काय म्हणतोय याचा, आणि त्यात काहीतरी मर्म दडलेला असायचा. मर्म असायचं. बरोबर. असं नुसतंच तिरकसपणा नव्हता तो. हा हा हा. व्यर्थ तिरकसपणा नव्हता. मिनिंगफुल होता तो. मला वाटतं दुर्दैवाने ज्या लोकांना हे कळण्याची पात्रता नसते किंवा बौद्धिक कुवत नसते त्यांना ते कर्कश वाटले असावेत. पण ज्या लोकांना ते कळू शकतं त्यांना त्याच्यातलं मर्म आणि एक अस्सलपणा भूमिकेतला तो नक्की जाणवला असेल. रानडे ही कायम म्हणायचे की मला एक माणूस म्हणून अधिक समृद्ध करण्यात मिसेस रानडेंचा वाटा खूप आहे. मी आता हेच सांगणार होतो आणि मी ते अर्ली पार्ट मध्ये पण पाहिलेलं आहे त्यांच्या करिअर मधल्या, कारण रानड्यांच 68 किंवा 69 सालीच लग्न झालेलं. हो, नुकतंच त्यांचं लग्न झालं होतं. आणि त्यांच्या घडणीमध्ये पुढे पण त्यांच्यामध्ये हार्शनेस अजिबात नाही. हेमांगिनी त्यांच्यात अजिबात हार्शनेस नाही. त्या अतिशय वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आणि रानड्यांच्या पुढच्या घडणीमध्ये निश्चितच त्यांचा खूप खूप मोठा हातभार. मला वाटतं मालशे सर तुमच्याशी या सगळ्या गोष्टी बोलताना रानड्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे सगळे पैलू खूपच छान स्पष्ट झाले. ज्या लोकांनी रानड्यांना वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आयुष्याच्या पाहिलं
त्यातल्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेपासून मध्य अवस्थेपर्यंत तुम्ही साक्षीदार आहात. मी बरोबर होतो त्यांच्या बरोबर आणि त्या सगळ्या गोष्टी जाणवल्या. हो मला जाणवलेले मी आता मोकळेपणे सांगितले तुम्हाला. तर धन्यवाद. आणि या निमित्ताने गुरुस्मरण तर झालंच आहे. तर रानडे कायम जसं म्हणायचंय की व्यक्तिपूजा करू नका, त्यातलं तत्व जाणून घ्या. तर मला असं वाटतं की याही तुमच्याही विवेचनातनं तेच गोष्ट लक्षात आली. तुमचे मनपूर्वक आभार, तुम्ही वेळ दिलात आणि या गोष्टी सांगितल्यात. धन्यवाद. मला आनंद मिळाला, खूप आनंद सरांच्या विषयी बोलता. धन्यवाद.